नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा शेतीशाळा या कार्यक्रमामध्ये आज तुमच्यासाठी एका विशेष कीटकनाशकाविषयी विशे माहिती घेऊन आलेल्या आहोत कोणता हे कीटकनाशक नेमकं त्यामध्ये काय काय घटक आहे आणि त्याची फवारी आपण जर घेतली तर त्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समोर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बायो आर तीनशे तीनबद्दल संपूर्ण माहिती जसे की तुम्हाला इकडे ग्राफिक्समध्ये जे काही मुद्दे दिसत आहे या मुद्द्याला घेऊन सर्व आजचा व्हिडिओ होणार आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला आज बायो आर तीनशे तीन हे कोणत्या कंपनीचं आहे याचं व्यापारी नाव काय आहे त्यासोबत यामध्ये कोणकोणते घटक तुम्हाला मिळतात आणि याची जर फवारणी आपण आपल्या कापसावरती किंवा इतर पिकावरती केली तर त्यापासून आपल्याला काय फायदे मिळतात त्यासोबतच कोणकोणते कीटक यापासून आपले नियंत्रित होतात त्यानंतर मित्रांनो याची रेसिडुअल ॲक्टिव्हिटी म्हणजेच याची फवारणी केल्यानंतर किती दिवस आपल्याला आपल्या पिकाला संरक्षण मिळते सोबतच मार्केटमध्ये जर आपण हे विकत घ्यायला गेलो तर कोणकोणते पॅकिंग साईज मार्केटमध्ये आपल्याला याचे उपलब्ध मिळतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबतच हे पॅकिंग साईज कोणकोणत्या किमतीला मार्केटमध्ये आहेत हे जर आपल्याला अगोदरच माहीत असेल आणि मार्केटमध्ये विकत घ्यायला आपण गेलो त्यावेळेस आपल्याला या व्यतिरिक्त आणखी वाढीव किंमत जर सांगितली तर आपण त्याला अगोदर सांगू शकतो याची किंमत एवढी आहे तर शेतकरी मित्रांनो याची नेमकी किंमत किती आहे हे सुद्धा आपण चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहोत त्यासाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन कार्यक्रम तुम्हाला पाहता येतील सोबतच शेतकरी मित्रांनो याची फवारणी करत असताना कोणकोणते घटक आपण यामध्ये मिक्स करू शकतो किंवा याची फवारणी कोणत्या पिकावर करायची कोणत्या पिकावर नाही करायची फवारणी केल्यास काही पिकावरती याचा विपरीत परिणाम देखील होतो तर अशा वेळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जरी माहिती असल्या तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा वापर करत असताना आपल्याला नेमकं काय काय, काय करायचं आहे प्रमाण किती घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच पहा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका बाजूला दिसत असलेल्या सर्व मुद्द्याला घेऊन हा कार्यक्रम होणारा तर नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि त्या वेळेला तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही हे प्रोडक्ट वापरताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे दमन जी कंपनी आहे या दमन कंपनीचं बायो आर तीनशे तीन या नावानं तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध मिळते तर यामध्ये जर घटक पाहिले तर तुम्हाला ग्राफिक्समध्ये हे जे काही पाच घटक दिसत आहेत हे पाच घटक आहे आता हे घटक जर पाहिले शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला वाटत असेल नायट्रोजन फॉस्फरस आणि ह्या सर्व गोष्टी तर कीटकनाशक म्हणून कधी कामच करत नाहीत मात्र यामध्ये असा काही घटक आहे की जे थ्रिप्सला कंट्रोल करतो तुम्हाला भरोसा येत नसेल मात्र ज्या शेतकऱ्यांनी हे वापरलेलं आहे त्यांना थ्रिप्सवर नियंत्रण झालेलं आहे आणि आम्हीसुद्धा या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की थ्रिप्ससाठी याचा तुम्ही वापर करू शकता तर ह्या सर्व गोष्टी क्लिअरली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ कुठे सोडून जाऊ नका जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला याची फवारणी आपण पिकावरती करतो तर यापासून आपल्याला खूप फायदे मिळतात म महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हे जे काही आहे बायो म्हणल्यानंतर जैविक प्रोडक्ट आहे हे रासायनिक प्रोडक्ट नाही जैविक प्रोडक्ट आहे आणि मित्रांनो हे जर पाहिलं तर लॅमेनेरिया हे जे काही समुद्रातील बुरशी आहे ही खूप दुर्मिळ बुरशी आहे यापासून हे बुरशी म्हणा सॉरी खूप दुर्मिळ शेवाळ आहे आणि या शेवाळापासून हे बनवले गेलेलं आहे आणि यामध्ये बनवल्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये काही पाण्याचं प्रमाण आहे काही नायट्रोजन फॉस्फरस याचं प्रमाण आहे तर काही नॅचरल फॅट आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपल्या फवारणी केल्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या पिकाच नेमकं काय काय फायदे मिळतात यापासून फवारणी केल्यानंतर पहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फवारणी घेतलेली आहे या अगोदर बऱ्याच दिवसापासून बायो मार्केटमध्ये आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी याची फवारणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना पाहायला मिळालं असेल फवारणी केल्यानंतर पाच ते सात दिवसामध्ये तुमचं जे पीक आहे है थोडं हाईट घेतं नवीन पानं तयार होतात म्हणजे विकास व्हायला सुरुवात होते याची फवारणी केल्यानंतर मग नुसता विकासच होतो का तर जसं की आपण सोबत सांगितलं याची फवारणी केल्यानंतर तुमच्या पिकावर असलेला थ्रिप्स याने कंट्रोल होतो बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा आतापर्यंत चांगला रिझल्ट आहे पण या वर्षाला जसे की सांगितलं जात आहे की याची फवारणी घेऊनसुद्धा रिझल्ट मिळत नाही याचं ते एक कारण असू शकतं मार्केटमध्ये वेगवेगळे बोगस प्रोडक्ट आहेत त्याचं फवारणी जर आपण केली तर आपल्याला पिकावरती त्याचा काहीही परिणाम दिसून येणार नाही तेव्हा मार्केटमध्ये गेल्यानंतर विकत आणल्यानंतर किंवा खात्रीशीर दुकानदाराकडूनच याची तुम्ही खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता याची फवारणी केल्यानंतर जसे की थ्रिप्स कंट्रोल होते मात्र योग्य प्रमाण घेणं खूप गरजेचं आहे तर याचं प्रमाण किती घेतलं पाहिजेत तर मित्रांनो कंपनी असं सांगते याचं प्रमाण तुम्ही एक मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी घेतलं पाहिजे पण शेतकरी मित्रांनो आम्ही सांगतो पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही किमान पंचवीस मिली घेतलं पाहिजेत याच्यामागचं कारण देखील आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मा जे काही बोगस प्रोडक्ट आपण म्हणत असतो हे पूर्णतः बोगस नसते त्यामध्ये अर्धा लिटरमध्ये अर्धा लिटर असं मिक्स केलं जाऊ शकते त्यामुळे जर आपण एक मिली प्रति एक लिटर पंपासाठी घेतलं तर अर्धा मिलीच आपल्या कामाचा असतो बोगस जरी प्रोडक्ट आपल्या हाती आलं तर आपण पंचवीस मिली जर वापरलं तर पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला प्रमाण जास्त घेतल्यामुळे मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो आता याची जर आपण फवारणी कापूस पिकावरती किंवा इतर पिकावरती केली तर आपल्याला काय फायदे होतात कापूस पिकावरती थ्रिप्स कंट्रोल होतो कापूस चांगल्या पद्धतीने हिरवागार होतो महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याचं जे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने होते कोणत्याही पिकाची बायो प्रोडक्टने मग प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जर पिकाची चांगल्या पद्धतीने झाली तर अन्न चांगल्या पद्धतीने आपलं जे पीक आहे ते बनवू शकते आणि अन्न चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाने जर बनवलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो आपलं पीक कितीही त्याच्यावरती थ्रीपचा अटॅक असो रोगाचा अटॅक असो या सर्व गोष्टी असताना आपलं पीक खूप चांगला रिस्पॉन्स देतं खूप चांगले पाते फुलं तयार होतात बोंडसुद्धा चांगले तयार होतात हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो याची जर फवारणी आपण कापसावरती केली किंवा इतर पिकावरती केली तर किती दिवस आपल्याला त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो कंपनी कितीही दिवस सांगू द्या मात्र तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त वीस दिवस आपल्याला या बायोपासून थ्रिप्सपासून आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो सोबतच जे आपल्या पिकाचा विकास ते आहे ते सुद्धा आपल्याला होताना दिसते मित्रांनो आता प्रश्न असा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असते की आपल्याला यासोबत फवारणी जर करायची असेल तर काही मिक्स करू शकतो का यासोबत तर मित्रांनो यासोबत मिक्स करू शकतो असं कंपनी सांगत असते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हे एक जैविक घटक असल्यामुळे किंवा जैविक प्रोडक्ट असल्यामुळे यामध्ये रासायनिक ज्या वेळेला आपण काही मिक्स करतो त्यावेळेला याचे जे काही आपल्याला रिझल्ट मिळत असतात शंभर टक्के तर ते शंभर टक्के मिळत नाहीत तेव्हा याची फवारणी करत असताना तुम्ही यासोबत दुसरे प्रोडक्ट किंवा घटक मिक्स करू नये असं आम्हाला वाटते आणि यासोबत जर मिक्स तुम्हाला काही करायचं असेल एक ते दोनच घटक मिक्स करा जास्तीत जास्त घटक यामध्ये मिक्स करू नका आणि असं करत असताना पाच मिली प्रमाण याचं वापरून घ्या जेणेकरून तुम्हाला जो काही कमी रिझल्ट मिळणार आहे तो प्रॉपर रिझल्ट मिळेल असं आम्हाला वाटते त्यानंतर मित्रांनो मिरची या पिकावरती जर याचा स्प्रे केला मिरचीवरती तुम्ही पाहिलं कोकडा जो काही रोग किंवा मग जो काही कोकडा येतो रोग असो किंवा मग त्याला काही आपण म्हणू शकतो तो जर असेल तर तुम्हाला बायो आर तीनशे तीनने एकदम चांगला रिझल्ट आतापर्यंत खूप शेतकऱ्यांना मिळालेला आहे तुम्ही जर वापरला असेल तर तुम्हाला याचा अनुभव असेलच पण ज्या शेतकऱ्यांनी वापरलं नाही किंवा मग तुम्ही मिरचीचं पीक घेता तर तुम्ही हा बायो आर तीनशे तीन प्रोडक्ट वापरून बघा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येईल आता मार्केटमध्ये जसं की सांगितलं आहे पाचशे मिली एक लिटरचा पॅक तुम्हाला उपलब्ध मिळेल मात्र या पॅकची किंमत नेमकी तुम्हाला लक्षात असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमची फसवणूक होऊ था। नये हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी मित्रांनो अर्धा लिटरचा जो पॅक आहे तुम्हाला प्रॉपर बाराशे रुपयाला मिळायला पाहिजेत आणि एक लिटरचा जो पॅक आहे तो तुम्हाला चोवीसशे ते बावीसशे रुपयाला मिळायला पाहिजेत पण मार्केटमध्ये जर आपण गेलो पाहिलं तर यावर बंदी असल्याचं सांगितलं जाते आणि यासोबत तुम्हाला बिलं देखील दिली जात नाहीत आणि वेगवेगळ्या किमती तुमच्याकडून घेतल्या जातात म्हणजे पंचवीसशे तीन हजारापर्यंत तर कधी दोन हजार बावीसशे मग तुम्हाला जर खूपच कमी किमतीमध्ये जर बावी मिळत असेल तर होऊ शकते ते डुप्लिकेट प्रोडक्ट असू शकते त्यापासून तुम्ही सावधान ता ठेवा आणि नक्कीच तुमची फसवणूक होऊ नये यामागचा आमचा उद्देश असतो त्यामुळे हा मुद्दा क्लिअर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात आता तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया जर असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा पण जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण एखादं कीटकनाशक फवारणी करत आहोत तर त्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे अशाच संपूर्ण कीटकनाशकाच्या माहितीचे शेतीशाळा या कार्यक्रमामध्ये आमच्या चॅनलवरती असे बरेचसे प्रोडक्टचे आम्ही माहिती तुम्हाला देत असतो ही जर माहिती पाहिजे असेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी घंटी दिसत आहे त्यालासुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन कार्यक्रम तुम्हाला पाहता येतील तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया था परत भेटूया समोर कार्यक्रम तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजचा शेती हा कार्यक्रम आवडला असेल असे नवनवीन कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटी दिसत असेल त्याला क्लिक करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू परत भेटूया समोरील व्हिडिओमध्ये